खालापूर तालुक्यातील चौकजवळील इरशाळ गडावर असणाऱ्या आदिवासी वाडीवर बुधवारी रात्री 11:30 सुमारास डोंगराचा एक मोठा भाग कोसळून अनेक घरे मातीच्या ढिगाराखाली गाडली गेल्याची भयंकर घटना घडली. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्था मदत कार्यासाठी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. आत्तापर्यंत 90 अधिक जणांना वाचवण्यात यश आले असून 12 जणांना दुर्दैवी मृत्यू आले आहे. पूर्ण डोंगरच्या डोंगर त्या वाडीवर आल्यामुळे इथे पूर्ण मातीचा मलबा आहे आणि पूर्ण पाण्याखाली मातीने भरलेला आहे आणि पूर्ण पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे माती काढता येत नाही, ढिगारे तसेच्या तसे. मला वाटत नाही की तिथे काय रेस्क्यू होऊ शकतो, कारण मशिनरी जात नाही, आता होणार नाही. साधारण 20-25 फूट मातीचा ढिगारा आहे त्या घराला. तर कठीण परिस्थिती आहे, पण महत्त्वाची गोष्ट आहे की आता तुम्ही त्यापासून तिथे होतात, आमदारसाहेब प्रशांत ठाकूरसुद्धा होते, पण आता नेमकं पुढे काय होणार आहे? 12 लोकांचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे, उर्वरित किती लोकं त्या ठिकाणी? 12 बॉडी मिळाल्या, 90 लोकांचं आयडेंटिफिकेशन झालं. बर, म्हणजे 103-102 लोकांचं आयडेंटिफिकेशन झालं 220 पैकी. काही मुलं आश्रमशाळेमध्ये आहेत, आदिवासी शाळांमध्ये, तर त्यांचा तो काउंट कमी झाल्यानंतर जो राहील तो काउंट कळेल. मग आताच्या सध्याच्या घडीला फक्त 12 हा आकडा निश्चित झाला, 12 बॉड्या मिळाल्या, त्यामुळे 12 हा आकडा निश्चित. मग जखमीची संख्या नेमकी किती? 4-5 फक्त. खरं तर इरसालवाडी ज्या ठिकाणी आहे त्या वाडीच्या परिसरामध्ये तिथे प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे. सतत पाऊस पडत असल्यामुळे रेस्क्यू टीम किंवा NDRF आणि SDRF किंवा बाकी सगळ्या ज्या टीम गेल्या, या टीमला कुठल्याही पद्धतीनं रेस्क्यूची कारवाई करायला जसं आमदारसाहेब सांगतात तसा वेळ मिळत नाही आहे. काल रात्री ज्या वेळेला गिरीश भाऊ आणि आमदार महेश बालदी कार्यकर्त्यांच्या सोबत त्या ठिकाणी गेले, त्यावेळेला तिथं एकतर अंधार, त्यात हा पाऊस, त्यामुळे काहीच करता येत नव्हतं. म्हणजे मुख्यमंत्री याच ठिकाणी सकाळ सकाळ पोहोचले आणि त्यांनीसुद्धा या दिवशी सर्व सूत्र हलवलेली आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं या रेस्क्यू टीमच्या माध्यमातून सगळं सज्जत आहे, पण दुर्दैव असं आहे की तो पाऊस थांबत नसल्यामुळे मॅन्युअली जेवढं काही करता येईल तेवढं करता येईल. 12 बॉडीज आत्तापर्यंत निघाल्यात, अपेक्षा अशी आहे पाऊस थांबावा, पाऊस थांबल्यानंतर याला काही अंशी वेग. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.